महायुतीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि यामधल्या सर्वाधिक 32 जागांवर भाजप लढणार आहे, तर महायुतीतल्या शिंदे गटाला 10 जागा आणि अजित पवार गटाला 6 जागा मिळणार आहेत. आता महायुतीच्या तिन्ही पक्षांना हा फॉर्म्युला मान्य होतो का की महायुतीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तेव्हा एक नजर टाकूया महायुतीच्या जागा वाटपाच्या या फॉर्म्युलावर. हा एक प्राथमिक फॉर्म्युला तयार झाल्याचं कळतंय. 48 पैकी सर्वाधिक जागा आता भाजपकडे असणार आहेत. भाजप 32 ठिकाणी लढणार, तर शिंदे गटाला 10 जागा मिळणार आहेत. अजित पवार गट 6 जागांवर लढणार आहे. सातारा, रायगड, मावळ, बारामती अजित पवार गटाकडे जाणार, तर शिरूर, भंडारा, गोंदिया ही अजित पवार गटाकडे जाणार. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 32-10-6 असा हा फॉर्म्युला असणार आहे. दरम्यान अब की बार उद्धव ठाकरेंसह मवीय तडीपार असं लक्ष ठेवल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भातलं मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ. अब की बार काँग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तडीपार, हा भाव आहे.